दोनच कानी करावा व हे दोन कान बुद्धिमान पुरुष किंवा युक्तिज्ञ चिकित्सक यांनी ठरवावेत असे आचार्यांनी सुचवले आहे. अन्नकालेषु या शब्द प्रयोगाने धूमपान केवळ दिवसा करावे, रात्री धूमपान निषिद्ध असते हे स्पष्ट केलेलं आहे. स्नैहिक धूम दिवसातून एकच वेळा करावयाच असतो आणि वैरेचनिक धूम तीन चार वेळेस करावायला हरकत नाही. हा अधिकाधिक मात्रा आहे व किती वेळा वैरेचनिक धूम घ्यावा हे बुद्धिमान व्यक्तीने ठरवावे असे शास्त्रकार म्हणतात. तर प्रत्येक व्यक्तीनुसार ते ठरवायचं आहे, परंतु बुद्धिमान वैद्याने योग्य मार्गदर्शन करून जेणेकरून या धूमपानाचा अतियोग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बाधीर्यम मांध्यमूकत्वम रक्तपित्त शिरोभ्रमम अकाले चातिपीतश्च धूमकूर्यात् उपद्रवान् तत्रेष्टं सर्पिशपानं नावनाञ्जनतर्पणम् नैकं धूमजे दोषे वायुपित्तानुगो यदि शीतं तु रक्तपित्ते स्यात् श्लेष्मपित्ते विरुक्षणम्. तर काय काय होतात अति धूमपानामुळे, उपद्रव धूमपानाचे, त्याच्यामध्ये बाधीर्य धूमज म्हणजे या धूमपानामुळं, यदि वायुः पित्तानुगो बुद्धः तदा नावन नावन अंजन तर्पण नैकं स्नेहकृतं कर्तव्यम्. तर वात आणि पित्त हे असतील त्यावेळेला नावन अंजन तर्पण नंतर स्नेहिक धूम आणि स्नेहकृत हे सगळं करायचंय आणि शीतम शीत द्रव्याकृतम कर्तव्यम ना नावन आद्यैव विरुक्षणम प्रती नावन आद्यैव. तर या ठिकाणी सांगितलंय की धूमपानाचे उपद्रव आणि त्याची चिकित्सा, यामध्ये अकाली किंवा अतिमात्रित धूम केलं तर कर्णबाधीर्य नंतर दृष्टिमांध्य मूकत्व रक्तपित्त भ्रम या सारखे उपद्रव उत्पन्न होतात आणि अशा प्रकारचे उत्पन्न झाले उपद्रव तर वायू पित्त अनुग असेल तर घृतपान केलं पाहिजे. सांगितलंय की तत्र इष्टे पानम नावनांजन तर्पणम आणि स्नैहिकम धूमजे दोषे वायुः पित्तानुगो यदि आणि स्नैहिक नस्य अंजन आणि तर्पण प्रयोग सुद्धा केले पाहिजे आणि रक्तपित्त झाल्यास शीत चिकित्सा, शीतम तु रक्तपित्ते स्यात् श्लेष्मपित्ते विरुक्षणम. तर रक्तपित्त असेल तर शीत उपचार करायचे आणि कफपित्त असेल तर विरुक्षण चिकित्सा करायची. रक्तपित्त झाल्यास शीत चिकित्सा आणि कफपित्त जर अधिक झालं तर रुक्षण चिकित्सा केली पाहिजे. आणि सांगितलं की बाधीर्य म्हणजे आता वरील सूत्रात धूमपानाचे उपद्रव सांगितले आहे, यामध्ये अकाली व अतिपित धूमपानाच्या उपद्रवाचे वर्णन केलेले आहे. सुश्रुतांनी मात्र अकाली व अतिपित यांचे वेगळे वर्णन केले आहे. त्यांचे मते अकालपित धूमपानामुळे भ्रम मूर्छा शिरोरुजा घ्राण श्रोत्र अक्षी जिव्हांचा उपघात होणे हे उपद्रव होतात. तर अतिपित धूमपानामुळे तालू गल शोष परिदाग पिपासा मूर्छा भ्रम मद कर्णक्षवेड दृष्टिदोष नासारोग दृष्टी दौर्बल्य यासारखे उपद्रव होतात. परं त्वत् प्रवक्ष्यामि धूमो येष विगरिष्ठः न विरक्तं पिबेत् धूमं न कृते भस्ति कर्मणि न रक्ति न विशेषा विशेणातो न शोचं न च गर्भिणी न श्रमे न मदे नामे न पित्ते न प्रजागरे न मूर्छा भ्रमतृष्णासु न क्षीणे नापि चक्षते न मद्य दुग्धे पीत्वा च न स्नेहं न च माक्षिकं धूमं न भुक्त्वा दग्ना च न रुक्षः रुद्ध एव च न तालुशोषे तिम्रे शिरस्य अभिहितेन च
न शंखकेन रोहिण्याम न मेहे न मदात्यये एष धूमकालेषु मोहात्तिवतियो नरः रोगास्तस्य प्रवर्धन्ते दारुणः धूम विभ्रमात् न विरक्त इत्यादौ प्रतिनिषेध्यम् न नकार करणम् निषेध गौरव दर्शनार्थम् धूमं न भुक्त्वा इति पुनर्धूम ग्रहणम् दग्धा भुक्तवतो विशेष प्रतिषेधार्थम्। तर हे धूमपान केव्हा करू नये ते या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे। तर कोणी धूमपान करू नये, तर त्यामध्ये विरेचन आणि बस्ती कर्मानंतर तत्काल धूमपान करू नये, पण वमनानंतर मात्र धूमपान केलं जातं हे लक्षात ठेवायचं। शेष दोष निर्धारणासाठी वमनानंतर धूमपान दिलं जातं, परंतु विरेचन आणि बस्ती यानंतर धूमपान देऊ नये। रक्तपित्त ज्या व्यक्तीला आहे त्याला धूमपान देऊ नये, ज्याने विषसेवन केलेलं आहे त्याला धूमपान देऊ नये, जो शोक संतप्त आहे शोक संतप्त पुरुष आणि गर्भिणी यांनी धूमपान करू नये। अतिश्रम झाले असताना, मद निर्माण झाला असताना, आमदोष असताना, पित्त प्रकोप झालेला असताना, रात्री जागरण झालेले असताना, त्याचप्रमाणे मूर्छा भ्रम तृष्णा क्षयजनित विकार व उरक्षत यामध्ये धूमपान निषिद्ध आहे। मद्यपान दुग्धपान स्नेहपान आणि मध सेवनानंतर म्हणजे मध खाल्ल्यानंतर धूमपान करू नये। नंतर दह्याबरोबर भोजन केल्यानंतर वृक्ष प्रकृतीच्या व्यक्तीने व क्रोध आला असताना सुद्धा धूमपान करू नये। नंतर तालुशोष तिमिर शिरोभिघात शंखक रोहिणी प्रमेह व मदात्यय या रोगात धूमपान करू नये। आता वरील रोगामध्ये निषिद्ध काली मोहवशात जो पुरुष धूमपान करतो तो धूम विभ्रमामुळे उत्पन्न होणाऱ्या रोगांनी आक्रांत होतो। तर धूम विभ्रम जे रोग होता त्याला धूम विभ्रम जनित रोग म्हटलेला आहे। धूमपानास अयोग्य व्यक्तीचे वर्णन वरील श्लोकात केलेले आहे। याखेरीज शारंधर संहितेमध्ये वयाच्या 12व्या वर्षापूर्वी आणि 80 वर्षानंतर धूमपान करू नये असे सांगितले आहे, त्याचा समावेश सुद्धा अयोग्य व्यक्तीत केला पाहिजे। आता धूमपान कसं करावं या संबंधी वर्णन आहे। धूमयोग्य पिबेत दोषे शिरो घ्राणाक्षी संसर्गे घ्राणेनास्येन कंठस्थे मुखेन घ्राणपो वमेत आस्येन धूमकमलान पिबन घ्राणेन नोद्वमेत प्रतिलोमं गतो ह्यासु धूमो हिंस्याधि चक्षुषी। तर धूमयोग्य इत्यादौ घ्राणेन छेदः प्रतिलोमं गतम आस्य पितो घ्राणं गत इत्यर्थः। हि शब्दद्वयं च हेतौ तेन अयम अर्थ यस्मात् प्रतिलोमं विमार्ग गतो धूमः तस्मात् चक्षुषी हिंस्यात् यस्मात् हिंस्यात् तस्मात् घ्राणेन नो वमेत इति। तर धूमपान हे नाकानी कधी तो धूर परत सोडायचा नाही, तोंडानेच तो नेहमी सोडला पाहिजे हा त्यामध्ये मुख्य नियम आहे। जर नाकानी सोडला तर त्यांनी डोळ्याची हानी होते हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर धूमयोग्य व्यक्तीने नासिका आणि नेत्रविकारामध्ये वातकफादी कोणताही दोष असल्यास नाकानी धूमपान करावे, परंतु कंठप्रदेशी वाताती जनित विकार असतील तर मुखाने धूमपान करावे। नाकाने धूमपान केले असले तरी तो धूर निश्चितपणे तोंडाने बाहेर सोडला पाहिजे, कारण प्रतिलोम गतीने सोडलेला धूम उभय नेत्रांचा विनाश करतो। वरील सूत्रामध्ये धूमपानाचे दोन विधी सांगितलेले आहेत, त्यामध्ये नाकाने धूम घेणे आणि तोंडाने धूम घेणे। या दोन्हीपैकी कोणत्याही विधीने धूमपान केले असले तरी तोंडावाटेच धूम बाहेर सोडावायचा आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे।
ऋज्वंग चक्षुस्तच्चेता सूपविष्ट स्त्रिपर्ययम् विवेच्छिद्रम पिधा एकम् नासया धूममात्मयान् नासा नाकारी धूम पिण्याचा इथे विधी सांगितलेला आहे. सम्यक उपविष्ट सुपविष्ट म्हणजे व्यवस्थित बसलेला. त्रिपर्यम इति तू यद्यपि पूर्वमेव उत्तम म्हणजे तीन वेळा आपान स्त्रीस्त्रेयः इत्यादि तथापि तृप्यम ऊर्ध्व धूमपान पर्यंतम रुज्वंग चक्षुरादि कर्तव्यम न उपक्रम मात्र एवेति पुनरभिधानेन दर्शयति. नासिकयोऽपि रंध्रैक छिद्रं पिधाय पिबेत् न पुनर्नासिक्यात् एव पिबेति. तर नासिकानि करताना नाका एक नाकपुडी बंद करून धूमपान करावं असं या ठिकाणी सांगितलंय. तर आणि कसा पाहिजे व्यक्ती? आत्मवान पुरुष म्हणजे ज्याचा एक आपल्या सर्व इंद्रियावर ताबा आहे असा आत्मवान पुरुषाने आपल्या सर्वांग विशेषतः दोन्ही डोळे सरळ ठेवून सुखाने बसून धूमपानाकडे लक्ष ठेवून एक नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीने तीन वेळा धूमपान करावे. आणि हा सर्व प्रकारच्या धूमपानासाठी हा सामान्य नियम आहे. आता पुढे पुढचा श्लोक पाहूया. चतुर्विंशतिकं नेत्रं स्वांगुलिर् फिविरेचने द्वात्रिंशदंगुलं स्नेहप्रयोगे अर्धमिष्यते रुजित्रिकोशाफलितं कोलास्थिग्रप्रमाणितं बस्तिनेत्रसमद्रव्यं धूमनेत्रं प्रशस्त. तर ते धूमनेत्र जरी तो धूम घ्यायचा ओढायचा त्याला धूमनेत्र असं म्हणतात. तर नेत्रम नलिका नेत्र याचा अर्थ नलिका ती नाडी. चतुर्विंशती 24 अंगुळ असावी किंवा अर्धेर्धम सार्थम इत्यर्थ वैरेचनिकने मेवे चतुर्विंशती अंगुल प्रमाणम सार्धम षट त्रिंशत अंगुल प्रमाणम प्रायोगिक धूमपाने तत्तु जतुकर्ण प्रत्यय उद्भव्यम यदा सार्धस्त्रंश युतः पूर्णो हस्त प्रायोगिकादिषु त्रिकोशा फलितम इति त्रिभिः पर्वभिर् भिन्नैः समन्वितम्. रुजु त्रिकोश छिद्र इति योगेंद्रनाथ सेन पठति. रुजु अकुटिला म्हणजे सरळ. त्रीणि कोशाणि पर्वाणि यस्य तत् त्रिकोशम. अछिद्रम छिद्र रहितम तिला छिद्र नसावे त्या नळीला. इतर यथा तेन मार्गेण न निर्गच्छेत जर तिला छिद्र असतील तर तो धूम त्या छिद्रातून बाहेर पडेल. किती व्याख्या आणायची. नंतर कोश हा पर्व हा रुजुभिः त्रिभिः कोशैः आफलितम आसन्नक संधिस्थाने नु रुजु रूपेण अंतर्मुखेन संधानेन निष्पादितम त्रिभंगम इत्यर्थः. त्रिकोशस्य रुजुत्वेन समुदायस्य त्रिवक्रत्वम आयातम इति गंगाधर. गंगाधरन काय जे सांगितलं ते गंगाधर आहे चरक समितीचा टीकाकार होऊन गेला. त्याची पण टीका ही खूप चांगली आहे. तर धूमपानासाठी वापरावयाच्या धूमनेत्राचे परिमाण विरेचनासाठी 24 अंगुळ, स्नेहिक धूमपानासाठी 32 अंगुळ, तर प्रायोगिक धूमपानासाठी विरेचिकनाच्या दीडपट म्हणजे 36 अंगुळ लांबीचं धूमनेत्र असावं. आणि धूमनेत्र हे रुजु म्हणजे सरळ तीन कोशांनी युक्त आणि ज्याचा पुढील अग्र बोराचा बी एवढा आहे असा असावा. बस्ती नेत्रासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या धातूपासून धूमनेत्र बनवला पाहिजे. तर बस्ती नेत्र बनवण्यासाठी वेगवेगळी जे धातू वापरतात ते धातू या ठिकाणी वापरावी. तर धूमपान नेत्र म्हणजे तयार केलेल्या धूमवर्तीचा धूमपानाला उपयोग करून देण्यासाठी सहाय्यक असे यंत्र. या धूमनेत्रात धूमवर्ती अडकवून पेटवून धूमपान करता येते. याचे तीन भाग असतात. मुखात घालावयाचा व किंवा त्याला तोंडात घालायचा भाग, हातात पकडण्यासाठी उपयुक्त व धूमवर्ती ठेवण्याचा भाग. अशी
ही तीन कोशांनी युक्त नलिका असते. व्यवहारात जी गुडगुडी वापरतात तीही एक प्रकारचं धूमनेत्रच आहे. धूमनेत्र हे बस्तीनेत्र ज्या धातूपासून बनवतात त्याच धातूपासून बनवावे, म्हणजे ते सुवर्ण रौप्य लोह आदी धातूपासून बनवता येते. तर सुवर्णाचं सुद्धा धूमनेत्र बनवता येत. दूरात विनिर्गत पर्वचिन्नो नाडीत नाडीत नुकृत नेन्द्रियं बाधते धूमो मात्रा काल निषेहित यथा अधीत नलिकया पाने गुणं दर्शयति दूरात. त्या नलिकेचे गुण या ठिकाणी सांगितलेले आहे. तर दूरच्या अंतरावरून निघणारा पर्व भागांशी घर्षणामुळे ज्याचा वेग मंद झाला आहे असा नळीतून आल्याने विरळ झालेला असा धूम उचित मात्रेत व योग्य समयी सेवन केल्याने इंद्रियांना बाधा होत नाही. या ठिकाणी धूमनेत्र वापरण्याची विशेष कारणे स्पष्ट करताना धूमनेत्रातून येणारा धूम बऱ्याच लांबून येत असून मंदवेगी झाल्याने त्याचे तीक्ष्णत्व कमी होते असे सांगितले आहे. विशेषतः वैरेचनिक धूम सेवन करताना इंद्रिय बाधा होऊ नये हे पाहावे लागते. धूमपान हे सर्व प्रकारच्या ऊर्ध्वजत्रुगत विकारात वापरले जाते ते पाहता इंद्रिय या शब्दाने पाच ज्ञानेंद्रिय अपेक्षित आहेत असे म्हणता येते. परंतु चक्षुरेंद्रिय येथे मुख्यत्वे अपेक्षित असावे असं म्हणता येत. आता पुढे यदा चोरश्च कंठश्च शिरश्च लघुताम हृजेत कफश्च तनुताम प्राप्त सुपीतम धूममादिशेत अविशुद्ध स्वरो यस्य कंठश्च कफो भवेत स्तिमितो मस्तकश्चैव चैवं पीतं धूममादिशेत तालुमूर्धाश्च कंठश्च शुष्यते परितप्यते तुष्यते मुह्यते जन्तु रक्तं च स्रवतेऽधिकं शिरश्च भ्रमतेत्यर्थं मूर्छा वास्योपजायते इंद्रियाणि उपतप्यन्ते धूमो अत्यर्थं निषेविते. अति धूम्रपान केलं तर त्याचे काय परिणाम होतात ते या ठिकाणी सांगितले. केचित धूमम असम्यक पानादी लक्षणं ग्रंथम किंवा असम्यक धूमपान केलं तर काय लक्षण उपद्रव होतात ते असं पण काही लोक म्हणतात. तत्र यदा चोर कश्च इत्यादी सम्यक धूमपान लक्षणश्च अविशुद्ध इत्यादी योग लक्षण. तर यथा चौरश्च म्हणजे च आणि उर असं संधी झालेलं आहे. यथाच उरश्च कंठश्च शिरश्च म्हणजे उर कंठ शिर लघु हलक. तर त्याचा अर्थ आपण बघूया. सम्यक लक्षणाची इथे लक्षणं दिलेली आहेत. धूमपानाची सम्यक लक्षण म्हणजे योग्य झालं धूमपान हे कसं ओळखावं. तर त्यामध्ये उरप्रदेश कंठ शिर प्रदेशी लघुता हलकेपणा येणं या ठिकाणी उर कंठ शिर या ठिकाणी आणि कफाला तनुत कफ पातळ होणं ही धूमपानाची सम्यक योगाची लक्षणं आहेत. नंतर धूमपानाच्या अयोगाची पण लक्षणं दिलेली आहेत. त्यामध्ये धूमपान करूनही ज्याचा स्वर शुद्ध होत नाही कंठातील कफ कमी होत नाही मस्तक ते स्थिमित म्हणजे जडत राहत अशा वेळी धूमपानाचा अयोग झाला आहे ते समजावे. आणि धूमपान अतियोग लक्षण त्यामध्ये तालुमूर्धाच कंठश्च शुष्यते परितप्यते तृष्यते मुह्यते जंतु रक्तम च स्रवते अधिकम शिरश्च भ्रमते अत्यर्थम मूर्छा वा अस्य उपजायते इंद्रियाणि उपतप्यन्ते तुमे अत्यर्थम निषेवते. तर या ठिकाणी तालु मूर्धा व कंठ प्रदेशी शुष्कता आणि परिताप तृष्णा मूर्छा रक्तस्राव भ्रम आणि सर्व इंद्रियांचा उपताप होणे ही धूमपानाच्या अतियोगाची लक्षणे आहे. आता या सूत्रामध्ये धूमपानाच्या सम्यक अयोग आणि अतियोगाची लक्षणं सांगितली आहे. सम्यक योगाची लक्षणे सांगताना तनुकप हा शब्द वापरला आहे. तनु याचा अर्थ अल्प विरळ होणे असा आहे. आणि वरील श्लोकात अयोग असा शब्द प्रयोग न करता अपित असा केला आहे. अपित म्हणजे धूमपान पूर्णपणे न करणे असा नसून अल्पपित असाच त्याचा अर्थ करणे योग्य आहे. बाकी सगळा अर्थ स्पष्ट आहे.
आता पुढे तर ह्या धूमपानाबद्दलची माहिती एकवर झाली. वर्षे वर्षे अणुतैलं च कालेषु त्रिशुनाचरेत् प्रावृक्षरद्वसन्तेषु गतमेघेन भक्तले नस्य कर्मं यथा कालं यो यथोक्तं निषेवते न तस्य चक्षुर्न घाणं न श्रोत्रम् उपहन्यते न स्युः श्वेता न कपिला केशा श्मश्रूणि वा पुनः पुनः न च केशा प्रमुच्यन्ते वर्धन्ते च विशेषतः मन्यास्तं वशिरश्यूलम् अर्जितम् अनुसङ्ग्रहा हीनसावर्धावभेदौ च शिरःकम्पश्च शाम्यति शिराः शिरकपालानां सन्धयस्नायुकण्डराः नावनप्रीणिताश्चास्य लभ्यन्ते अभ्यधिकं बलं मुखं प्रसन्नोपचितं स्वरस्निग्धस्थिरो महान् सर्वेन्द्रियाणां नैर्मल्यं बलं भवति चाधिकं न चास्य रोगा सहसा प्रभवन्ति ऊर्ध्वजत्रुजाः जीर्यतश्चोत्तमाङ्गेषु जरान् लभते बलम्. अणुतैल नस्याचे फायदे दिलेले आहेत. नेहमी जर नस्य केलं दिनचर्येचा भाग म्हणून तर काय काय फायदे होतात ते या श्लोकामध्ये आहे. तर धूम नस्य योहो नासाद्वार सामान्यात धूम नस्यम अणु नस्यम भूते. तर धूम नस्य हे नासिकेनं करावं जे सांगितलेलं आहे आणि त्यानंतर ह्या नासाच्या संदर्भात नस्य हा उपाय सांगितलाय. वर्ष अणुना स्रोतसाम हितम अणुतैलम. तर अणु याचा अर्थ स्रोतस आणि ज्या स्रोतसांसाठी हितकर म्हणून त्याला अणुतैल असं नाव दिलंय. अणुतैल जे आहे अणु याचा अर्थ स्रोतस. या सर्व स्रोतसांना जे हितकर आहे म्हणून त्याला अणुतैल असं नाव दिलंय आणि त्याच वर्णन दिलंय की शिरकपाला म्हणून शिरा संधया स्नायू कंदराच. तर शिरकपाल म्हणून शिराच्या ठिकाणच्या शिरा संधी स्नायू कंडरा. उत्तमांगेषु इति बहुवचन. शिराला उत्तमांग असं म्हणतात. शिरसो अभ्यर्हितत्वात् यदि वा जरा वा वलित पलितत्वादी लक्षणा उत्तम अपकर्ष प्राप्तांगेषु मस्तकादिषु निषिध्यते. तर उत्तमांग आणि उत्तमांगाचं सगळं आरोग्य चांगलं राहतं हे या ठिकाणी नस्याला सांगितलंय. तर नस्याची फलश्रुती यामध्ये आहे. प्रत्येक व्यक्तीने दरवर्षी जेव्हा आकाश स्वच्छ असेल अशा वेळी प्रावृत शरद आणि वसंत ऋतूत अणुतैल नस्याचा प्रयोग केला पाहिजे. जी व्यक्ती शास्त्रोक्त पद्धतीने योग्य समयी नस्याचे सेवन करते त्याचे नेत्र नासिका कर्ण या ठिकाणच्या इंद्रियांची शक्ती नष्ट होत नाही म्हणजे शक्ती चांगली राहते. त्याच्या डोक्यावरील केस दाढी मिशांच्या ठिकाणचे केस पांढरे किंवा भुऱ्या रंगाचे होत नाहीत. केस गळतही नाहीत. एवढेच नव्हे तर विशेष प्रकारे वाढतात. त्याचप्रमाणे मन्यास्तंभ शिरस्यून अर्जित हनुस्तंभ पीनस अर्धावभेदक शिरकंप यासारखे रोग नष्ट होतात. त्याबरोबरच शिर व शिरकपाल या ठिकाणच्या शिरा संधी स्नायू व कंडरा यांना या प्रकारच्या प्रयोगाने अधिक बल प्राप्त होते. मुखमंडल प्रसन्न दिसते. स्वर स्थिर स्निग्ध तथा गंभीर होतो. सर्व ज्ञानेंद्रिय निर्मल आणि बल संपन्न होतात. नस्य प्रयोग करणाऱ्या व्यक्तीस सहसा ऊर्ध्व जत्रुगत रोग होत नाही आणि वृद्धावस्था आल्यावर सुद्धा शिरप्रदेशी वृद्धावस्थेचा प्रभाव दिसत नाही म्हणजे आणि त्याचप्रमाणे म्हातारपण सुद्धा लवकर येत नाही. धूमपानाप्रमाणेच नाकाद्वारे केली जाणारी चिकित्सा नस्य ह्याविषयी माहिती या श्लोकात दिलेली आहे. सूक्ष्म अशा स्रोतसापर्यंत जाऊन पोहोचणारे तेल ते अणुतैल होय. या अणुतैलाचा निर्माण विधी पुढील काही श्लोकातून सांगितलेला आहेच. अणुतैल हे स्वस्थ वृत्तासाठी तसेच अनेक रोगांमध्ये उपयुक्त
असे नसे असल्याने त्याचा उल्लेख सुरुवातीला केला. तर अणुतैलाचा उपयोग झाला आणि नस्य जर फेरोज केलं. आता आपण बघतो की सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे खूप रुग्ण आढळतात. तर या लोकांनी ज्यांना ऑफिसमध्ये काम करणारे लोक आहेत आणि त्या पुढे त्यांना मान वाकवून नेहमी काम करावं लागतं अशांना सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस जे प्रवास जास्त करतो, तर त्यांनी जर रोज नस्य केलं तर हा जो विकार आहे तो आपण टाळू शकतो. तर म्हणून हे अणुतैल नसल्याचा प्रचार वैद्यांनी नेहमी करायला हवा. आता अणुतैलाचे संबंधी आणखी माहिती आहे. चंदना गुरुणी पत्रम दारवी त्वं मधुकं बलाम प्रपौंडरिकं सूक्ष्महिलाम विडंगं बिल्वमुत्पलम रीबेरम अभयम वन्यम त्वन्मुस्तम सारिवास्थिराम जीवंतीम कृष्णिपर्णी च सुरदारुषतावरीम हरेणूं बृहतीं व्याघ्रीं सुरभीं पंचकेशरं विपातेच्छतगुणे माहेन्द्रे विमलेऽम्बसी तैलाद्दशगुणं शेषं कषायम् अवतारयेत् तेन तैलं कषायेण दशकृतो विपाचयेत् अथास्य दशमे पाके समांशं छागलं पया दद्या केशो अणुतैलस्य नावनीयस्य संविधिः अस्य मात्रां प्रयुञ्जीत तैलस्य अर्धपलोन्मितां स्निग्धस्मिन्नोत्तमाङ्गस्य त्रिचुना नावनैः स्थितिः त्रहात्रहाच्च सप्ताहम् एतत् कर्म समाचरे निवातोष्ण समाचारी हिताशीनियतेन्द्रियः तैलमेतत् दोषघ्नम् इन्द्रियाणां बलप्रदम् प्रयुञ्जानो यथा कालम् यथोक्तान् अश्नुते गुणान्. तर अणुतैल कसं निर्माण करावं आणि त्याचे काय उपयोग आहेत हे सगळं यामध्ये आहे. त्यामध्ये घटक द्रव्यामध्ये चंदन इत्यादी दारवी तत्व जीवंती सुवर्ण नाला स्वनाम प्रसिद्धा सुरभी शुकशिम्मा पद्मक केशरम पद्मकेशर माहेंद्र जल म्हणजे अंतरिक्ष जल अंतरिक्षा जलाबद्दल सांगितलं. शतगुणे तैलादिती योजन दशगुणम इति एतदपि तैलादिती योजने किती पट तेल घ्यायचं किती पट 100 पट 10 पट अत्र तु क्वाथ्यपेशजम नावनमानम ग्राह्यम यावता क्वाथोपपत्तम पानीयम भेषजम चतुर्गुणे सांगितले की तैलाचा विधी आहे. कल्कात चतुर्गुणी कृते घृतम वा तैलमेव वा चतुर्गुणे द्रव्य साध्यम तस्य मात्रा पलोन. म्हणजे एखादं तेल करताना कल्कात चतुर्गुणम द्रव्यम कल्क त्याच्या चौपट द्रव्य द्रव द्रव्य कोणतंही पाणी म्हणा किंवा स्वरस म्हणा काढा म्हणा आणि कल्कात चतुर्गुणम द्रव्यम कल्कात चतुर्गुणम तैलत तैलात द्रव्यम चतुराणी जो कल्क आहे त्याच्या चौपट तेल घ्यायचं आहे हा मूळ सामान्य सिद्धांत आहे आणि त्याच्या चौपट द्रव द्रव्य कोणतंही घ्यायचं आणि कल्कात चतुर्गुणम द्रव्यम तैलम तैलात चतुर्गुणम द्रवम चतुर्भागावर आणि ते जोपर्यंत तेल किंवा तूप शिल्लक राहीपर्यंत आटवायचं आहे. तर त्याची सम्यक घृतातील तेलाची लक्षणं दिलेली आहेत की त्यामध्ये सांगितलंय की यदा फेनोद गमस तैले फेन शांतिश्च सर्पिशी गंधवर्ण रसोत्पत्ती तथा स्नेहम सिद्धम भवे. म्हणजे एखादं तेल सिद्ध करायचं असेल तर तिथं फेस आला पाहिजे आणि जे काही द्रव्य वापरलेले त्याची गंध वर्ण रस उत्पत्ती झाली पाहिजे. यदा फेनोद गमस तैले फेन शांतिश्च सर्पिशी घृत तयार करताना ते जे तूप आहे त्याच्यातला फेस हा सिद्ध घृताचा फेस नाहीसा झाला पाहिजे. आणखीन सांगितलंय की वर्तिवत स्नेह कल्कस्यात अंगुल्या विवर्धिता तर तो बोटाने दाबून बघितलं तर त्याची वात करता येईल अशी इतका तो घट्ट झाला पाहिजे. त्याचप्रमाणे सांगितलंय की त्याच्यावर अग्नी वर टाकलं तर शब्द हिनो अग्निरिक्षिप्त हा
नाही जर सिद्ध उभे तर ते तेल किंवा तूप अग्नीवर टाकलं तर आवाज नाही आला पाहिजे. जर पाणी असेल तर आवाज येतो, पाणी नसेल तर आपोआप ते जळतो. तर ही अशा पद्धतीनं ते स्नेह सिद्ध करायचा आहे. कल्कात चतुर्गुण दृष्ट गुतम वा तैलम योवा चतुर्गुणे द्रव्य साध्यम तस्य मात्रा पलोन्मिता. त्या पद्धतीनं न तू भेषज शतगुणे अंबसी इत्येवम व्याख्या यदा जतुकर्ण हा तर तो अंबुष शतप्रतस्थे दशभागास्थितेन तैल प्रस्थम क्वचेति शागादी क्षीरेण तर जिथे दूध वापरायला सांगितलेलं यदिवा तैल प्रमाण अनुमानेन स्नेहात चतुर्गुणम क्वात्यम इति परिभाषया क्वात्यद्रव्य परिमाण व्यवस्थापनीयम किचुना इति चालू. तर ते कापसाच्या बोळ्यांनी ते नाकामध्ये नस्य करावं असं सांगितलंय. नाव नाही त्रिभी